सन व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेलची अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे. याच मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर कारवाई केली. हॉटेल भैरवनाथ व हॉटेल देव भवानी या ठिकाणी टाकलेल्या धाडीत दोन हॉटेल मालक व 9 मद्यपी ग्राहक यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. त्यांना आज माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंगळवेढा यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल मालकांना प्रत्येकी 25,000 रुपये व मद्यपी ग्राहकांना 500 रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने मंगळवेढा मरवाडे रोडवर पाडा ठेवून एका मारुती व्हॅनमधून विदेशी मद्याची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंद केला. या कारवाईत 1,43,000 मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. ही कारवाई निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे, राजेंद्र वाकडे, सहायक दुय्यम निरीक्षक आवेश शेख, जवान तानाजी काळे, तानाजी जाधव, गजानन जाधव व वाहनचालक मारुती दडगे यांच्या पथकाने पार पाडली.